असं म्हणतात, उत्तुंग आणि भव्य कार्य करणाऱ्या महापुरुषांची उंची ही त्यांना शरण गेल्याशिवाय आपल्या दृष्टीपथात येत नाही. अर्जुनालाही श्रीकृष्णांचं विराट रूप तेव्हाच पाहायला मिळालं ज्या वेळेला तो पूर्णपणे श्रीकृष्णांना शरण गेला. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे श्रीकृष्णाच्या विराट रूपासारखं आहे. आणि हे विराट रूप ज्या ज्या भूमीवर उभं राहिलं ती भूमी म्हणजे मावळ प्रांत. होय, याच बारा मावळातल्या निधड्या छातीच्या आणि बलदंड मनगटाच्या कडेकोट बंदोबस्तात स्वराज्य निर्माण झालं, ते वाढलं आणि टिकून राहिलं. हा मावळ प्रांत बघायचा असेल तर जमिनीवरून तो कधीच दिसणार नाही. त्यासाठी आकाशात उंच गरुड झेपच घ्यावी लागेल किंवा याच मावळ प्रांतातल्या एखाद्या किल्ल्याच्या उत्तुंग शिखरावर जाऊन पाहणी करावी लागेल. तेव्हा कुठे याचं थोडस स्वरूप आपल्याला दिसेल. या मावळ प्रांतात दिमाखात उभे असलेले अनेक गडकोट म्हणजे या विराट रूपी स्वराज्याची भुजाच जणू. आणि त्यातलाच एक आपल्या नावाप्रमाणेच उत्तुंग असा पवन मावळात उभा असलेला गड म्हणजे तुंग किंवा कठीण गड. पवन मावळात इसवी सन 1600 मध्ये आदिलशहानं बांधलेला हा किल्ला 1657 मध्ये छत्रपतींनी स्वराज्यात सामील करून घेतला आणि घाट रक्षणासाठी आणखीन एक शिलेदार उभा राहिला. शंकूच्या आकारात डोंगराच्या काठावर बांधलेला जाडजूड भिंती आणि विशेष म्हणजे मुळशी खोऱ्यातील लोहगड, विसापूर, कोरीगड हे आणि इतर प्रदेशाला नजरेच्या टप्प्यात ठेवणारा हा गरुडच वाटतो. साधारण 400 मीटर चढाई केल्यानंतर गोमुखी रचनेत बांधलेला हा गणेश दरवाजा आपलं स्वागत करतो. कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि डोंगराच्या कडेकडेनं पुढे नेणारी पाऊल वाट ही दम काढणारी नसली तरी रोमांचक मात्र नक्कीच आहे. हाच रोमांच अनुभवत आपण येऊन पोहोचतो ते या हनुमान दरवाजापाशी. इथून आत प्रवेश करतानाच आपल्याला सैनिकांच्या राहण्याची व्यवस्था असलेली देवडी देखील दिसते. कातळात खोदलेला हा तलाव जेव्हा पाण्यानं पूर्ण भरलेला असतो त्यावेळेला याचं रूप अतिशय मनमोहक दिसतं. या गडाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे गणेश मंदिर आणि त्यामागे असलेला कातळात खोदलेला खंदक. बाले किल्ल्यावर असलेलं हेच ते तुंगी देवीचं छोटेखानी मंदिर. याच देवीच्या नावावरून या गडाला तुंग हे नाव देण्यात आलं. आकारानं आणि भव्यतेनं लहान तरीही स्वराज्यात अतिशय महत्वाचा असलेला तुंग हा किल्ला. एखाद्या समुद्र किनाऱ्यावर किंवा बंदरावरती ज्याप्रमाणे जहाजांना मार्ग दाखवण्यासाठी दीपस्तंभ असतो तसाच स्वराज्यातल्या भावना आणि मुळशी खोऱ्यातल्या प्रदेशावर लक्ष ठेवणारा तुंग किल्ला म्हणजे स्वराज्यातला दीपस्तंभच जणू. हा दीपस्तंभ स्वराज्यातल्या अनेक आठवणी आपल्यापाशी घेऊन गेली 400 वर्ष उभाय अखंड आणि अचल.